गुड मॉर्निंग फ्रेंड, काल मी तुम्हाला होमवर्क ला दोन प्रॉब्लेम दिले होते, तर ते मी सॉल्व करून देते. फाइंड द प्रिंसिपल सोल्यूशन ऑफ, पहिला हाय प्रॉब्लेम होता सेक थीटा इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. ओके, आणि दुसरा प्रॉब्लेम मी नंतर तुम्हाला समजून सांगतो. पा, सोल्यूशन गिवन इक्वेशन सेक थीटा इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय अंडर रूट 3. ठीक है, आता आपण याला काय करूया, दोन्हीलाही इनवर्स घेऊया किंवा रेसिप्रोकल करूया याचा. तर काय होयचं, सेक चा रेसिप्रोकल काय कॉस आहे, आणि याचा रेसिप्रोकल काय होईल अंडर रूट 3 डिवाइडेड बाय 2. ठीक है, आता तुम्हाला माहिती पाहिजे कॉसच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू अंडर रूट 3/2 आहे. ठीक आहे, तर ती आहे π/6 ला. देअरफोर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस π/6 इज इक्वल टू अंडर रूट 3/2. ठीक आहे, देअरफोर पहिला आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन भेटले, थीटा इज इक्वल टू π/6. ठीक है, आता अलाइड एंगल फॉर्म्युला आपल्याला घ्यायचे. त्यासाठी तुम्हाला मी ऑल सिल्वर टिकर सांगितलं होतं. ठीक है, इथे तुम्ही रफ मध्ये cos π minus थीटा, cos π plus थीटा आणि cos 2 π minus थीटा हे तीन फॉर्म्युले घ्यायचे. ठीक आहे, ते कशामुळे घ्यायचे तुम्हाला माहिती आहे, कारण जे सोल्यूशन आहे त्या सोल्यूशनची व्हॅल्यू ही 0 आणि 2 पाय च्या मध्ये पाहिजे, म्हणून आपण हे एवढं घेतलेले. तर आता पहा, पाय असल्यामुळे कॉस चा कॉसच राहतं, इथं पाय असल्यामुळे कॉस चा कॉसच राहतं, इथे कॉस चा कॉस राहतं. पण आता हे निगेटिव्ह आहेत का ते पॉझिटिव्ह आहेत ते कशामुळे आपण पहा, ऑल सिल्वर टिकर्स ला हा जो अँगल आहे हे पहा 0 आहे, इथं पाय बाय 2 आहे, इथं पाय ते 3 पाय बाय 2 आणि हे 2 पाय, म्हणजे टोटल इथं 2 पाय. ओके, आता पाय मायनस थीटा म्हटल्याच्यानंतर सेकंड मध्ये येईल ते. आता सेकंड मध्ये तुम्हाला माहिती आहे ऑल सिल्वर जे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कसे असतात, पॉझिटिव्ह असतात, बाकी सर्व निगेटिव्ह, बाकी सर्व म्हणजे कॉस येतं म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे, त्याच्यानंतर पाय प्लस थीटा, पाय प्लस थीटा म्हणजे इथं होईल. थर्ड मध्ये पहा ते ऑल सिल्वर टी, टी म्हणजे टॅन आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह, बाकी सर्व मध्ये कॉस येते म्हणून कॉस निगेटिव्ह. ठीक आहे, नंतर 2 पाय मायनस थीटा. फोर्थ मध्ये येतं पहा ऑल सिल्वर टी कप्स, सी फॉर कॉस, कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल पॉझिटिव्ह असतात, बाकी सर्व निगेटिव्ह असतात, म्हणजे पॉझिटिव्ह राहील. म्हणजे हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते आपल्याला इथं अलाइड अँगल फॉर्म्युले घ्यायचे नाही, तर फक्त कुठला घ्यायचा आपला हा थर्ड फॉर्म्युला. पहा, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला कुठला आहे तो, कॉस 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता कॉस थीटा माहिती आहे आपल्याला, पण आता पाय थीटाची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय 6 आहे, त्याच्यामध्ये ठेवून देऊया आपण कॉस 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू कॉस पाय बाय 6 इज इक्वल टू कॉस थीटा. ठीक आहे, आता हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येते, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते, साहेब तुम्ही 12 म्हणजे 12 पाय मायनस याच्या खाली काय म्हणजे 1 असते, पाय डिवाइडेड बाय 6, बरोबर आहे, म्हणजे 11 पाय डिवाइडेड बाय 6 इथं लिहितो मी. देअरफोर कॉस 11 पाय डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू कॉस पाय बाय 6 इज इक्वल टू कॉस थीटा. म्हणजे आपण याला जर इक्वेट केलं तर थीटा ची व्हॅल्यू कुठली येते पहा, थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 आणि थीटा इज इक्वल टू 11 पाय बाय 6. ठीक आहे,
आता पहा दोन्ही अँगल जे आहेत आता हे सर्व फॉर्म्युले आपण जे यूज केले तर ते 0 ते 2 पाई च्या दरम्यानच आहेत म्हणजे हे अँगल जे तो दोन्ही आलेले आता 5 बाय 6 आणि 11 बाय 6 हे 0 टू 2 पाई बाय 2 पाई मध्ये असताना म्हणजे प्रिन्सिपल सोल्यूशन आहे ओके तसे लिहित तरी तुम्ही सिंस 0 इज लेस दॅन पाई बाय 6 इज लेस दॅन 2 पाई अँड 0 इज लेस दॅन 11 पाई बाय 6 लेस दॅन 2 पाई ओके देयरफोर प्रिंसिपल सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन आर थीटा इज इक्वल टू पाई बाय 6 एंड थीटा इज इक्वल टू 11 पाई बाय 6 ओके तर अतिशय महत्त्वाचं आणि सिंपल असा प्रॉब्लेम होता तुम्ही तो पॉज करायचा लिहून घ्यायचा मग सॉल्व करून पाहिजे ठीक आहे दुसरा प्रॉब्लेम मी जो होमवर्क तुम्हाला दिला होता ते सॉल्व करून घ्या दुसरा प्रॉब्लम जो आहे तो बहुतेक हा होता बघा cos थीटा इज इक्वल टू अंडर रूट 3 ठीक आहे सोल्यूशन गिवन इक्वेशन cos थीटा इज इक्वल टू अंडर रूट 3 आता याचं सुद्धा आपण रेसिप्रोकल घेऊया सेकंड तुम्ही काय करायचं बघा जर समजा sec थीटा इज इक्वल टू cosec थीटा इज इक्वल टू आणि cot थीटा इज इक्वल टू समजा फॉर एक्झाम्पल घेतो मी 1/2 अंडर रूट 3/2 वगैरे वगैरे अंडर रूट 2 किंवा 1 जे काय असेल जर अशा फॉर्मॅटमध्ये जर आले तर शक्यतो तुम्ही याचे रेसिप्रोकल घेत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता याचे जे कॉस साईन याचे जे अँगल जे आहे म्हणजे कुठल्या अँगलला साईनची कुठली व्हॅल्यू आहे तुम्हाला ते पाठ असतं शक्यतो तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नसते म्हणून तुम्ही काय करायचं असे ज्यावेळेस तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये काढण्यासाठी ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील त्यावेळेस तुम्ही काय करायचं याचे रेसिप्रोकल घ्यायचे आणि नंतर सॉल्व करायचं आता याचा रेसिप्रोकल काय आहे कॉटचा टॅन इन टॅन थीटा त्याचा रेसिप्रोकल काय आहे 1/√3 ओके आता पहा कुठल्या अँगलला टॅनच्या कुठल्या अँगलला तुझी व्हॅल्यू 1/√3 असते तर पहा जर समजा आपण पाय बाय 6 जर घेतलं तर साईनची व्हॅल्यू 1/2 कॉसची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का डिटेल सांगू तुम्हाला एक मिनिट पहा आता टॅन थीटा इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे साईन थीटा डिवाइडेड बाय कॉट थीटा आहे ओके जर पाय बाय 6 जर घेतला आपण तर साईन पाय बाय 6 किती आहे 1/√2 आणि हे √3/2 हे 2 टू गेट कॅन्सल म्हणजे 1/√3 येते म्हणजे पाय बाय 6 ला टॅन ची व्हॅल्यू जी आहे ती 1/√3 येते बरोबर वी नो टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 6 इज इक्वल टू 1/√3 ओके आता पहा इथं तुम्हाला समजलंय थीटाची व्हॅल्यू जी आहे ती पाय बाय 6 आहे ओके आता अलाइन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे तुम्हाला मी सांगितलं होतं
हे फिक्स ठेवायचं तुम्ही पाय चे व्हॅल्यू जे आहेत ते समजा इथं काय टॅन टॅन पाय मायनस थीटा टॅन पाय प्लस थीटा टॅन टू पाय मायनस थीटा ओके आता पहा टॅन मायनस थीटा फर्स्ट सेकंड क्वार्टर मध्ये सेकंड क्वार्टर मध्ये ते निगेटिव्ह असतं मायनस टॅन थीटा ठीक आहे आता पाय असल्यामुळे टॅनचं टॅनच राहत असतं बघा थर्ड क्वार्टर मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो टॅन थीटा आणि फोर्थ क्वार्टर मध्ये टॅन निगेटिव्ह असतो मायनस टॅन थीटा म्हणजे हा अलाइड फॉर्म्युला तुम्हाला आला आहे हे दोन्ही नाही ठीक आहे बाय अलाइड फॉर्म्युला टॅन पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती डिअर फोर टॅन पाय प्लस थीटा सॉरी पाय प्लस पाय बाय सिक्स इज इक्वल टू टॅन पाय बाय सिक्स इज इक्वल टू टॅन थीटा त्याचे कॅल्क्युलेशन जर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन सेवन पाय बाय सिक्स टॅन सेवन पाय बाय सिक्स इज इक्वल टू टॅन पाय बाय सिक्स इज इक्वल टू टॅन थीटा आता याला जर इक्वेट केलं आपण तर टॅनचे आपल्याला दोन सोल्युशन भेटलेले आहेत बघा ते आहे सेवन पाय बाय सिक्स आणि टॅन पाय बाय सिक्स ओके तसं लिहायचं सिन्स झिरो इज लेस दॅन पाय बाय सिक्स इज लेस दॅन टू पाय अँड झिरो इज लेस दॅन सेवन पाय बाय सिक्स लेस दॅन टू पाय देअरफोर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन थीटा इज इक्वल टू पाय बाय सिक्स अँड थीटा इज इक्वल टू सेवन पाय बाय सिक्स ओके तर हे तुम्ही सॉल्व करून पाहिले असतील नसतील जमले तर हे तुम्ही पाहून घ्या आणि सॉल्व करा ठीक आहे होमवर्कसाठी मी पुन्हा एक तुम्हाला प्रॉब्लेम देतो ते तुम्ही सॉल्व करायचा याच्यानंतर मी निगेटिव्हचे प्रॉब्लेम येणार आहे तर तुम्हाला होमवर्कला पहा द बॉक्स मध्ये लिहितोय प्रश्न तो जे फाइंड दी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन तर कॉट थीटा इज इक्वल टू झिरो हा तुम्ही सॉल्व करून बघा नाही आला तर मी सॉल्व करतो आणि त्याच्यानंतर निगेटिव्हचे प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे कॉट थीटा इज इक्वल टू निगेटिव्ह अंडर रूट थ्री वगैरे वगैरे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.